नमस्कार, मी राम धनगर, आपण पाहत आहात वत्सगुल मलाहू. वाशिम तालुक्यातील फाळेगाव थेट येथील शेतातील गोडाऊनला आग लागल्याने 12 क्विंटल हळदीसह शेतोपयोगी साहित्य आगीत नष्ट होऊन तब्बल 2.5 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. गावापासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाशिम सुरकंडी रस्त्यावर फाळेगाव थेट येथील नंदाबाई भाऊराव कोरडे यांचे शेत असून शेतातील माल व सामान ठेवण्याकरता अलीकडेच त्यांनी शेतात गोडाऊन तयार केला होता. दरम्यान रविवारी रात्री 11:30 वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीत शेतमालासह लाखो रुपयाचे शेतोपयोगी साहित्य नष्ट झाल्याने संबंधित शेतकऱ्यांनी अज्ञात इसमाविरोधात हनसिंग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. दरम्यान घटनेचा पंचनामा प्रभारी तलाठी जयश्री भगत यांनी केला असून पुढील तपास पोलीस स्टेशन हनसिंग अंतर्गत चालू आहे. पाहत रहा वत्सगुल मलाहू, आपली संस्कृती आपला वसा. आपली संस्कृती आपला वसा. मी नंदाबाई भाऊराव कोरडे, माझं शेत फाळेगाव पासून 1 किलोमीटरवर आहे. शेत माझं सुरकंडी वाशिम रोडवर आहे. तिथं माझा कोटा होता, त्याच्या कोट्यात मी 10-12 पोते आपली हळद होती. एका लाखाची मोटर आहे, मोटर पंप आहे, तर सगळं काही साहित्य त्यातनीच आहे. माझ्या इंजन आहे, केबल आहे, सगळं काही माझं तिथं असल्यानंतर माझ्या शेताला येणं आग लावून दिलेलं आहे. माझ्या टिंकर सगळं साहित्य असून माझं तरी 2-3 लाखापर्यंत माझं साहित्य आहे. त्यांना ती आग लावून दिलेलीच आहे. आमच्या आजूबाजूने पार्ट्या होत्या, पण ते लोक पण आले नाहीत. जर भासराज होता इथं पण ते पण आले नाही. कोणी शेतातला आमच्या आले नाही इतकं आग लागली तरी. पण माझा नवरा एकटाच होता तिथं, बाजूने झोपलेली होती. मी तलाठी फाळेगाव थेट. काल दिनांक 9/5/2021 रोजी रात्री सुमारे 11:30 वाजेच्या दरम्यान नंदाबाई कोरडे यांच्या शेताला अज्ञात इसमाने आग लावली गोठ्याला आग लावली असे मला समजले. म्हणजे पोलीस पाटील यांचा फोन आल्यानंतर कळले आणि पंचनामा केला असता त्यांच्या अंदाजित रकमा 2-3 लाखांच्या शेतोपयोगी साहित्यांचं नुकसान झालेलं आढळून आलेलं आहे. तसा पंचनामा केला आहे, तहसीलला सादर करण्यात येईल आता आणि त्यानंतर त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.